नमस्कार मंडळी, छाती दुखणं म्हटलं की हार्ट अटॅकची भीती वाटते, प्रत्येक जण घाबरून जातो आणि ते साहजिक आहे। परंतु जेव्हा छातीमध्ये दुखतं तेव्हा ते नेमकं हार्ट अटॅकमुळे दुखत आहे की पोटात गॅसेस झालेले आहे, पोट बिघडलेलं आहे आणि ते गॅसेस होऊन ते गॅसेस छातीच्या पडद्याला वरती प्रेशर देऊन तशा प्रकारचं छातीमध्ये दुखत आहे, या दोन्हीतला फरक कळणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि तो फरक आज आपण पाहूया। त्यासाठीच आजचा हा व्हिडिओचा खटाटोप आहे, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ, अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला हार्ट अटॅकचं दुखणं आहे की पोटात गॅसेस झाल्यामुळं त्याच्यामुळं हा त्रास छातीमध्ये आहे हे नक्की समजेल। त्यापूर्वी मी विनंती करेन की जर डॉक्टर राम जावळे हे चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आता एक तुम्हाला मी घडलेली घटना, सत्य घटना एक सांगतो तुम्हाला, यापूर्वी कशा प्रकारे घोटाळे होतात की आपल्याचपैकी, काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे, आपल्याचपैकी आमच्या प्राध्यापक मित्र असलेले, वय 40 ते 45, वजन असेल 70-75 किलो, उंची 5.5 फूटच्या आसपास। आता हे थोडंसं जास्त वजन आहे परंतु त्यांना पित्ताचा त्रास असल्यासारखं वाटायचं आणि ते पित्ताच्या गोळ्या अधूनमधून घ्यायचे किंवा पित्ताच्या औषधं ते पित राहायचे। एके दिवशी छातीमध्ये दुखू लागलं आणि दुखू लागलं तर त्यांचे सगळे मित्र म्हणाले, आमचं नाव सांगून म्हणाले, चला आपण डॉक्टरकडे जाऊ, त्यांना दाखवू, आपले ओळखीचे आपले मित्र आहेत। ते म्हणाले, नाही नाही काही नाही, मी मला पित्ताची सवय आहे, मी पित्ताची ते औषध पितो, गोळी घेतो, कमी होऊन जाईल। संध्याकाळी बाकीच्या मित्रांना वाटलं की आज जरा जास्त दुखतोय, सर जरा आज थोडंसं वेगळा त्याचा चेहरा वगैरे झालाय, म्हणून त्यांनी पुन्हा पुन्हा त्यांना विनंती केली की चला असं करू नका तुम्ही, आपण आपल्या डॉक्टरांकडे जाऊ आणि त्यांना दाखवून येऊ। परंतु त्यांनी आजच्या दिवस थांबू, मी आजच्या दिवस पाहतो, मला नेहमीच असा त्रास होतो, म्हणून पित्ताच्या गोळ्या औषध घेतलं, संध्याकाळी ते झोपले आणि पहाटे छातीत जोरात कळाली। त्यावेळेला आता अशी अवस्था होते हार्ट अटॅक आलेल्या पेशंटची की स्वतः जास्त काही करू शकत नाही, मदतीला कोणीतरी लागत असत। मग तेव्हा जेव्हा कळलं की आता हे जास्त दुखतंय आणि हार्ट अटॅकची जेव्हा सगळी चिन्ह दिसू लागली तेव्हा दवाखाना जवळ कर हॉस्पिटल एखादं जवळ करण्याकरता जी धडपड केली, बाकीच्या मित्रांना याला जो वेळ आला किंवा आले त्यांनी घेतलं हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि तिथं गेल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी डिक्लेअर केलं की इथं आणण्यापूर्वीच या सरांचा मृत्यू झालेला आहे। पहा एक उदाहरण आहे आता, की म्हणून पित्तावर घालू नये, छाती दुखत असेल तर ते पित्तामुळे दुखतंय की हार्ट अटॅकमुळे दुखतंय हे समजून घेऊया। आता पहा टिपिकल लक्षणं, हार्ट अटॅकमध्ये जेव्हा हृदयाचा झटका येतो त्याची जी लक्षणं असतात ती कशी असतात, त्या व्यक्तीला काय होतं, छातीत एकदम मध्यभागामध्ये किंचित थोडी लेफ्ट साईडकडे पण मध्यभागातच तीव्र कळ येते, वेदना होतात, छातीवर जसं काही जोरात कुणीतरी असं दाबलंय, मोठा दगड ठेवलाय किंवा करकचून कशाने तरी बांधलंय अशी कॉम्प्रेस प्रेशर छातीवर आल्याची फिलिंग येते। त्यानंतर त्या व्यक्तीला म्हणजे घाम यायला लागतो, घाम इतका जास्त येतो की अंग थंडगार बर्फासारखं पडायला लागतं, गरगरायला लागतं डोकं, मळमळ व्हायला लागते, उलट्या व्हायला सुरू होतात आणि आता आपण वाचू शकत नाही ही फिलिंग त्या व्यक्तीच्या मनामध्ये यायला लागते। तसंच त्या व्यक्तीला काय होतं की आता गरगरतंय, आता मी बेशुद्ध होणार आणि ती व्यक्ती स्वतः सावरू शकत नाही, जर उभी असेल तर ती व्यक्ती ह्या गरगरण्यामध्ये जमिनीवर कोसळते। जेव्हा हे दुखत असतं त्यावेळेला हे दुखणं फक्त छातीचं दुखत नाही, बऱ्याच वेळा हे दुखणं घशाकडे, मानेकडे किंवा दाताकडे, जबड्याकडे मध्ये किंवा कानाकडे किंवा उजव्या हाताच्या खांद्याकडे किंवा डाव्या हाताच्या खांद्याकडे आणि जिथं हृदय असतं त्याच्या एकदम पाठीमागे म्हणजे पाठीला, त्या ठिकाणी पण हे दुखणं जास्त जाऊ शकतं। म्हणजे ही सगळी जी चिन्ह आहेत आणि त्या व्यक्तीचा रक्तदाब खूप कमी होतो, पांढरी फटफटीत म्हणजे पडण्यासारखी पडते, म्हणजे निस्तेज चेहरा पाहायला लागतो, ही सगळी चिन्ह आहेत टिपिकल हार्ट अटॅक येण्याची चिन्ह किंवा आल्याची चिन्ह आहेत। आणि ज्याला पित्त असतं, पित्त असतं त्या व्यक्तीला काय असतं की आधीपासून त्याची हिस्ट्री असते,
तो पित्त पाडत असेल नसेल किंवा पित्ताच्या गोळ्या खात असेल पित्ताची औषधं घेत असेल ही हिस्ट्री असतेच, पण हे दुखणं जे असतं त्याच्यामध्ये असा घाम इतका येणार नाही किंवा उलट्या होणार नाही, ते फक्त पित्त वरच्या बाजूला म्हणजे पोटाच्या वरच्या बाजूला जिथं भरगड्या सुरू होतात त्या साईडला ते थोडं दुखत असतं आणि ते दुखणं पित्ताची औषधं घेतलं की कमी होत असतं। त्याच्यामध्ये चक्कर येणं बीपी कमी होणं खाली धारकन चक्कर पडणं ही चिन्ह पित्ताच्या ह्याच्यामध्ये नाही दिसणार, परंतु जेव्हा गॅसेस अति जास्त होतात तेव्हा ते गॅसेस काय करतात हलके असल्यामुळं वरच्या बाजूला पोटामध्ये जमा होतात आणि ते छातीच्या आणि पोटाच्या मध्ये जो पडदा असतो पातळ पडदा ज्याला आपण डायफ्राम म्हणतो त्याला खालून प्रेशर देतात आणि हा प्रेशर म्हणजे त्याला वर ढकललं जातं आणि वर हा पडदा ढकलला गेल्यामुळं छातीमध्ये दुखायला लागतं। हे छातीचं दुखणं सर्वसामान्य माणसाला खरंच ओळखू येत नाही की हे पित्तामुळं दुखतोय की हार्ट अटॅकमुळं दुखतोय। हार्ट अटॅक हा खूप माइल्ड असेल तर मग तर फरकच कळू शकत नाही, हार्ट अटॅक जर तीव्र स्वरूपाचा असेल तर मात्र फरक पटकन जाणवतो कारण पटकन तो माझ्या व्यक्ती खालीच पडतो का कोसळतो। तर त्यामुळं काय केलं पाहिजे की जेव्हा तुम्हाला वाटतं असं किंवा ही पित्तामुळं आहे का तर फॅक्टर्स पाहिले पाहिजेत की आपण काय खाल्ल्यानंतर हे वाढतंय का काय नाही खाल्ल्यानंतर कमी होतंय का किंवा पित्ताची गोळी घेतल्यावर हे दुखणं कमी होऊ लागलंय का पित्ताचं औषध पिल्यावर हे कमी वाटतंय का आणि किती कमी वाटतंय आणि हे बाकीच्या हार्ट अटॅकचे तर चिन्ह तयार नाहीत ना, हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे आणि वेळात वेळ आहे तोपर्यंत पटकन एखादं हॉस्पिटल गाठलं पाहिजे। आता याच्यात कसं आहे पहा की ज्याला पित्ताचा त्रास नाही त्याच्यामध्ये ओळखणं किंवा ज्याला गॅसेस होत नाही त्याच्यामध्ये हे छातीत दुखणं हार्ट अटॅकचं आहे ओळखणं थोडं सोपं, परंतु ज्याला पित्ताचाही त्रास आहे आणि त्याला हार्ट अटॅकचा त्रास सुरू झालाय तर त्याच्यामध्ये ओळखणं आवड हे सामान्य माणसाने ओळखत त्याला एक दुसरी टेस्ट असते त्याला सॉर्बिट्रेट टेस्ट असं म्हणतात, म्हणजे सॉर्बिट्रेटची गोळी असते 10 मिलीग्रामची ती गोळी जिभेखाली ठेवायची प्रत्येकाने, मी म्हणतो हे असू द्या जवळ काहीही हरकत नाही। आपले जे हार्ट अटॅकवरचे 2 व्हिडिओ यापूर्वी आपण प्रसिद्ध केलेले आहेत पब्लिश केलेले आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर आहे 2 व्हिडिओ आणि 3रा छाती दुखणे आणि हार्ट अटॅकचे 2 हे पाहून घ्यावे। त्याच्यात आपण स्पष्ट लिहिलंय की सॉर्बिट्रेट ही गोळी सतत 20-25-30 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर ज्याला शक्यता वाटू शकते किंवा शक्यता वाटू शकत पण नाही अशा प्रत्येक व्यक्तीने ही गोळी खिशामध्ये ठेवली पाहिजे। जेव्हा असं दुखतंय तेव्हा ती गोळी जिभेखाली ठेवा, एक दोन मिनिटांमध्ये जर तुम्हाला फरक आला दुखायचं कमी झालं याचा अर्थ की ते हार्ट अटॅक आहे आणि तुम्ही दवाखाना सहज गाठू शकता जर सॉर्बिट्रेट गोळी तुमच्या जिभेखालीच असेल तर। मात्र जर दुखलं आणि ते हार्ट अटॅकचं आहे तुमच्याकडे सॉर्बिट्रेट गोळी नाही तर तुम्ही दवाखाना गाठणं सुद्धा अवघड असतं कारण हार्ट अटॅकचे तीव्र स्वरूपाच्या हार्ट अटॅकचे 50% रुग्ण हॉस्पिटलला जाण्यापूर्वी रस्त्यातच दगावतात त्यांचा डेथ होतो। म्हणून काळजी काय घेतली पाहिजे ते जवळ ठेवलं पाहिजे गोळी आणि ते पण घेऊ शकता तुम्ही आणि घेतली तर त्याचा वाईट परिणाम काही होणार नाही, थोडंसं डोकं जर पडेल आणि त्या व्यक्तीला जेव्हा छाती दुखतं त्या व्यक्तीला आडवं म्हणजे झोपून कुठेही नेलं पाहिजे, हाताला धरून त्याला उभं करू नका आणि उभं करून कुठेही नेऊ नका, ही काळजी विशेषतः घेतली पाहिजे। आणि विषयाची परीक्षा घेऊ नये असं जसं आपण म्हणतो तसं छाती दुखण्याची परीक्षा घेत बसायची वेळ नसते, ते पटकन जा तुम्ही दवाखान्यात डॉक्टरकडे जा दाखवा, समजा तुमच्या सुदैवानं ते हार्टशी संबंधित नाही आणि ते पित्ताशी याच्यात आहे निघालं तर चांगलंच घेऊ तुमच्या जीवाला धोका नाही मग याचा अर्थ, परंतु जर ते हार्टच्या दिशेनं जाणारं असेल आणि तुम्ही डॉक्टरपर्यंत जिवंत पोहोचलात तुम्ही नशिबवान आहात ना, तुम्ही तिथंच बेशुद्ध होण्यापेक्षा आणि अंता रस्त्यामध्येच तुमचा मृत्यू होण्यापेक्षा तुम्ही डॉक्टरपर्यंत आलात म्हणून पोहोचा डॉक्टरकडे पोहोचा, छातीत दुखलं की डॉक्टरकडे पोहोचणं तिथं जाणं आणि योग्य विलास योग्य केंद्र योग्य दवाखाना निवडणं आणि ते करणं आणि सगळ्या काळजी घेणं म्हणजे पित्तावर घालू नये ही काळजी घेणं। तर अशा प्रकारे आरोग्याविषयीच्या जागरूक राहूया, सगळे नियम पाळूया, काळजी घेऊया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट शेअर करा आणि आजपर्यंत डॉक्टर रामजावळे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते। जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान।